श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, कोरोनाची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही आणि त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचा इशारा काल केंद्र सरकारनं राज्याला दिला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी राज्यानंही पूर्ण तयारी केली असल्याचं आपल्या आरोग्यमंत्र्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. आजच्या कार्यक्रमात राज्यातल्या कोरोना संक्रमणाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेविषयीची कारणमीमांसा आणि उपायांबद्दल तसंच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत. श्रोते हो, काल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एक पत्रकार परिषद घेतली. यात केरळ आणि महाराष्ट्रात सध्या पुन्हा वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येविषयी अधिक माहिती देण्यात आली. केरळ राज्यात जिथे ओणम साजरा झाला तिथे मोठी गर्दी झाली आणि त्याचा परिणाम रुग्णसंख्या वाढीवर दिसून आल्याचं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सणामुळे झालेली गर्दी आणि वाढलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या यामुळे केरळमधली रुग्णसंख्या वाढल्याचं दिसून आलं आहे. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. दुसऱ्या लाटेत 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होता, आता 2000 मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजन उपलब्धता वाढवण्यात येत आहे. औषध, वैद्यकीय उपकरणं आणि आर्थिक तरतुदीत वाढ तसंच डॉक्टर्सची भरती, रुग्णवाहिका खरेदी आणि नवीन आरोग्य केंद्रांचं बांधकाम अशा सर्व बाजूंनी तयारी सुरू आहे. केंद्र सरकारनं सप्टेंबर महिन्यात 1,70,00,000 कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रा राज्याला देण्याचं मान्य केलं आहे. एकूणच आपण सर्वतोपरी काळजी घेत आहोत असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. ते म्हणाले, मला हे सांगायचं की शेवटी थर्ड वेव्हच्या बाबतीत राज्याची तयारी जूनमध्ये जसं केंद्र सरकारने सांगितलं की थर्ड वेव्ह येऊ शकेल आणि त्याची संख्या साधारण 60,00,000 लोक बाधित होऊ शकतील आणि मग त्याच्या टक्केवारीमध्ये 12% लोक हे ऑक्सिजन लागेल, कारण तो सेकंड वेव्हचा आपला अनुभव आपल्या पाठीशी आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीची जी काही आकडेवारी आहे त्या आकडेवारीला धरून आपण त्या ठिकाणी तयारी करत असतो. मग त्यामध्ये मला हे सांगायला पाहिजे की जवळजवळ आम्ही 100% जागा आता रिक्त जागा पण भरत आहोत. त्याचबरोबर म्हणजे त्याच्या परीक्षा सुद्धा आता 25 आणि 26 डिक्लेअर केलेल्या क आणि ड वर्गाच्या 1200 डॉक्टर्स आम्ही भरतो आहोत. ते 5 सप्टेंबरच्या अगोदर त्यांचं काउन्सिलिंग होऊन त्यांच्यामध्ये त्यांच्याजवळ त्यांच्या ऑर्डर्स दिल्या जातील आणि अशा पद्धतीनं अ वर्ग, ब वर्ग, क आणि ड आणि काही जे सुपर क्लास जे असतील किंवा क्लास 1 ऑफिसर्स जे आहेत त्यांना आपण MPSC सुद्धा पाठवलेलं आहे. तर तिसऱ्या वेव्हच्या अनुषंगाने आपण रिक्त जागा 100% भरतो आहोत. ऑक्सिजन मी मागे पण सांगितलं त्या पद्धतीनं पूर्वी आपल्याजवळ फक्त 1200 ते 1300 मेट्रिक टन ऑक्सिजनची उपलब्धता असायची, ती आता आपण जवळजवळ 2000 मेट्रिक टन पर्यंत, मग त्यात PSA प्लांट्स असतील किंवा LMO म्हणजे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे प्लांट्स असतील किंवा त्याचं स्टोरेज असेल, या सगळ्या संदर्भांनी निश्चित प्रकारे वाढ आपण करतो आहोत. आपल्याला मागे आत्ताच झालेल्या जुलै महिन्याच्या अधिवेशनामध्ये आपण आर्थिक तरतूद तिसऱ्या वेव्हच्या अनुषंगाने सुद्धा करून घेतलेली आहे आणि ज्या माध्यमातून मेडिसिन्स आणि तद अनुषंगाने जे काही आवश्यक इक्विपमेंट्स आहेत त्याची पण ॲम्ब्युलन्सेस असतील 1000 ॲम्ब्युलन्सेस आपण खरेदी पण केल्या आणि त्या आता प्रत्यक्षात त्याला सप्टेंबर एंडच्या अगोदर त्या पूर्णतः 500 तर गेल्यात, 500 सप्टेंबर एंडच्या अगोदर पुन्हा प्रत्येक प्राथमिक आरोग्यापर्यंत हे जाणार आहे, ॲम्ब्युलन्स मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 100% PSCsला ॲम्ब्युलन्स मिळतील. श्रोते हो, केंद्रीय गृह सचिवांनी केरळ आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या COVID-19 प्रतिबंधक उपायांचा आढावा घेण्यासाठी काल एक बैठक आयोजित केली होती. या दोन्ही राज्यांच्या COVID-19 परिस्थितीच्या एकूण व्यवस्थापनावर चर्चा झाली. राज्यातल्या संसर्ग वाढीला आळा घालण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागतील असं स्पष्ट मत या बैठकीत केंद्रानं नोंदवलं. कोविड संक्रमण रोखण्यासाठी संपर्क ट्रेसिंग, लसीकरण मोहीम आणि कोविड सुयोग्य वर्तन या त्रिसूत्रीवर भर दिला पाहिजे असं पुन्हा एकदा सांगण्यात आलं.
राज्य सरकारने संक्रमणाची जास्त शक्यता असलेल्या भागात चाचण्या वाढवून रात्रीचा कर्फ्यू लावण्याचा विचार करावा असंही सुचवण्यात आलं. तसंच उत्सवांच्या काळात गर्दी होऊ न देण्याचा आणि मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याचा सल्ला या बैठकीत देण्यात आला. याविषयी अधिक माहिती देत आहेत आरोग्य विश्लेषक डॉक्टर अमोल अन्नदाते. देशाचे आरोग्य मंत्री माननीय मनसुखजी मांडविया यांनी देशाला सतर्कतेचा इशारा दिलाय की येणाऱ्या काळामध्ये सध्या हळूहळू वाढत चाललेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांकडून अशीही शंका वर्तवली जाते की या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनाही काही प्रमाणात कोरोनाची बाधा होऊ शकते. सध्या राज्यामध्येही 23 जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस आणि डेल्टा या कोरोनाच्या नव्या व्हेरियंट्सचे रुग्णही आढळत आहेत. जवळपास 88% सॅम्पल्समध्ये हे नवीन व्हेरियंट आढळत आहेत. काही लसीकरण झालेल्या लोकांमध्येही या दोन व्हेरियंट्सचे रुग्ण सापडलेले आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये काही प्रमाणात घबराट पसरण्याची शक्यता आहे. पण मला वाटतं या सगळ्या गोष्टींना घाबरून जाण्यापेक्षा जी मूळ उपाययोजनेपासून आपण सगळे दुसरी लाट थोडी शांत झाल्यापासून लांब चाललोय त्याच्यावर सगळ्या जणांचं जर आपण केंद्रित झालं तर तिसरी लाट परतवणं हे फारसं अवघड नाही. आपल्याला काही गोष्टी परत एकदा जसं आपण पहिल्या लाटेनंतर खूप सतर्क होतो सगळेजण ते आपल्याला पाळणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट निर्बंध शिथिल झालेले आहेत म्हणजे आपल्याला सगळीकडे फिरण्याचा तो काही लायसन्स नाहीये. आपण घराच्या बाहेर पडताना आवश्यक आहे तिथेच आपण जाणं गरजेचं आहे. अर्थचक्र सुरू व्हायला हवं याबद्दलही काही शंका नाहीये. पण घरातून बाहेर पडताना डबल मास्कचा वापर करणं, एक सर्जिकल मास्क किंवा कापडी मास्क, असं सिद्ध झालंय संशोधनामध्ये की डबल मास्क हे डेल्टा व्हेरियंटला रोखण्यासाठी किंवा जरी तुम्हाला संसर्ग झाला तर तो सौम्य स्वरूपाचा असेल. दुसरं सगळ्यात एक महत्वाची बाब आहे की अजूनही लसीकरणाचं प्रमाण, लसी मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही लोक लसीकडे अजून वळत नाहीयेत पुरेसे. याच्यामध्ये हा गैरसमज आहे की लस घेऊनही आपल्याला डेल्टा किंवा डेल्टा प्लसची लागण होणारच आहे तर मग लस घेऊन काय उपयोग आहे. पण असं मुळीच नाहीये. कोवॅक्सिन असू द्या किंवा इतर स्पुटनिक किंवा आता नवीन जॉन्सन अँड जॉन्सन या लसीलाही परवानगी मिळाली आहे. लहान मुलांसाठी झायडस अँड कॅडिलाची लस ही 15 सप्टेंबर नंतर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. असा गैरसमज आपण मनात मुळीच आणू नये की आपण लस घेतल्यापासून सुरक्षा मिळणार नाही. कोवॅक्सिनची डेल्टा आणि डेल्टा प्लसच्या विरोधात खूप चांगली प्रतिकार शक्ती आणि यात सगळ्यात महत्वाचा भाग कुठलाही व्हेरियंट असू द्या लस ही तुम्हाला गंभीर स्वरूपाचा आजार आणि मृत्यूपासून वाचवण्यासाठी सक्षम आहे याच्याबद्दल मनात शंका आणू नये. आणि नवीन म्युटेशन्स किंवा नवीन संक्रमित ज्या गोष्टी कोरोनाच्या येत आहेत त्या लसीकरणाच्या कमी प्रमाणामुळेच येत आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण जेव्हा लसीकरण कमी प्रमाणात किंवा संथ गतीमध्ये होतं तेव्हा त्या विषाणूला एक संधी मिळते, समजतं की आपण स्वतःमध्ये बदल घडवायला हवं. पण हे झपाट्याने जर 70-80% देशाची कोरोनासाठी लसीकरण झालं तर त्याला जागा मिळत नाही इम्युनॉलॉजिकल इस्केपसाठी, म्हणजे त्या लसीच्या प्रतिकार शक्तीतून निष्ठून जायला. जर आपण वेळ दिला नाही आणि सगळ्यांनी लवकरात लवकर लसी घेतल्या तर आपल्याला तिसरी लाट रोखणं शक्य आहे. हात धुणं हा एक साधा नियम होता जो परत आपण विसरत चाललेलो आहोत तो आपण पाळायला हवा. आपल्याला माहिती आहे सोशल डिस्टन्सिंग हे सगळ्यात प्रभावी हत्यार आहे. आपल्याला भारतीयांना एकमेकांच्या जवळ जाऊन एकमेकांच्या कानात जाऊन बोलण्याची सवय आहे. विविध राजकीय यात्रा सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनी गर्दीची ठिकाणं टाळली पाहिजे. लग्न समारंभ कमी प्रमाणात केले पाहिजे. जे 10वे 12वेचे किंवा मोतीचे कार्यक्रम आहेत तिथेही कमी संख्येमध्ये लोक उपस्थित असले पाहिजे. जे साजरीकरणाचे तत्सम लग्नासारखे जे इतर कार्यक्रम आहेत, वाढदिवस असू द्या किंवा घराची वास्तुशांती असू द्या, इथे आपण सध्या तरी जोपर्यंत कोरोनाचा धोका पूर्ण कमी होत नाही त्याचा आर नॉट नंबर म्हणजे एकाकडून दुसरीकडे पसरण्याचा जो जी संख्या आहे ती आता 3-4 आहे, ती कमी होत नाही. आणि मृत्यूदर आता 2-3% आहे, तो 1% खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला या सगळी काळजी घेणं गरजेचं आहे. तरच आपण तिसरी लाट परतवून लावू शकू असा एक अंदाज आहे तज्ञांचा की 15 सप्टेंबर नंतर तिसरी लाट येऊ शकते. त्या दृष्टीने आतापासून जर आपण तयारी केली तर नक्कीच आपण तिसरी लाट रोखू शकतो. श्रोते हो, कोरोनाची तिसरी लाट आली तर त्याला सामोरं जाण्यासाठी आपण सज्ज असायला हवं. अनेक ठिकाणी सापडत असलेल्या कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस प्रकारामुळे आपल्याला अधिक सतर्क राहणंही गरजेचं आहे. याबद्दल आरोग्य पत्रकार चैतन्य देशपांडे यांनी केलेलं मार्गदर्शन आपल्याला उपयुक्त ठरेल. सध्या डेल्टा प्लसच्या केसेस या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधून समोर येत आहेत आणि त्यामुळे साहजिकच आपल्यामध्ये डेल्टा प्लस बद्दलची एक भीती किंवा चिंतेचं वातावरण तयार झालं आहे. पण काही गोष्टी यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे की जीनोम सिक्वेन्सिंग नावाची एक प्रक्रिया असते ज्यामध्ये व्हायरसनी स्वतःला कुठल्या पद्धतीने स्वतः बदल घडवून आणले
कारण की व्हायरसच्या जीवनाचा हा भाग असतो की तो स्वतःमध्ये बदल घडवून आणतो. तर कशा पद्धतीचे बदल घडवून आणले आणि ते खरंच किती घातक आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग केलं जातं. आणि आपल्याकडे आता प्रत्येक जिल्ह्यातून 100 सॅम्पल्स म्हणजे पॉझिटिव्ह रुग्णांचे जे सॅम्पल्स आहेत त्याचं जीनोम सिक्वेन्सिंग केल्या जात आहे आणि एकेका जिल्ह्याचे रिझल्ट जे आहे ते आता येतात आहे. त्यामुळे साहजिकच अनेक जिल्ह्यांमधून त्या पाठवलेल्या 100 सॅम्पल्सपैकी कुठे 4 कुठे 7 कुठे 6 असे सॅम्पल्स जे आहे ते डेल्टा प्लस या नवीन व्हेरियंटचे सॅम्पल्स येतात आहे. आता ही कितपत चिंतेची गोष्ट आहे तर हे जून जुलै महिन्यातले सॅम्पल्स आहेत ज्याचे आता रिझल्ट येतात आहे. त्यामुळे गेल्या 2 महिन्यापासून हे सॅम्पल्स जेव्हापासून दिले तेव्हापासून 2 महिन्याचा कालावधी लोटला आहे आणि त्या कालावधी दरम्यान कुठेही मोठ्या प्रमाणावर केसेस वाढल्या किंवा मृत्यू वाढले असं झालेलं नाही. त्यामुळे हे डेल्टा प्लस जे आहे हे तितकासा घातक नाही हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. तरी सुद्धा आपल्याला काही ज्या डेल्टा प्लसच्या केसेस आहेत त्यांना व्हॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा जवळपास त्यातल्या काही लोकांना म्हणजे एकूण ज्या केसेस आहेत त्याच्यापैकी जवळपास 20% आसपास लोकांना व्हॅक्सिन घेऊन सुद्धा व्हायरसची लागण झाली असं दिसून आलंय. त्यामुळे या व्हायरसचा अभ्यास होईतोपर्यंत आपल्याला काही निर्बंध पाळणं आवश्यक आहे. यासाठी जे जिल्हा प्रशासन आहेत त्यांनी काही काही आपल्या स्तरावरती निर्णय घेतलेले आहेत. जसे नागपूरमध्ये कालपासून नागपूर महानगरपालिकेने असा निर्णय घेतला की होम आयसोलेशन म्हणजे गृह विलगीकरण जे आहे ते बंदच केलं त्यांनी. म्हणजे पेशंट असिम्प्टोमॅटिक असो किंवा सिम्प्टोमॅटिक जर पॉझिटिव्ह आला तर त्याला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये म्हणजे एकतर कोविड केअर सेंटरमध्ये किंवा दवाखान्यातच भरती व्हावं लागेल. हे करण्यामागचं कारण असं की आता हे जे नवीन व्हेरियंट्स आहेत हे पसरू नये असा शासनाचा त्यामागचा उद्देश आहे. आणि आता ही कारवाई जी आहे ही अनेक इतर जिल्ह्यांमध्ये इतर महानगरपालिकांमध्ये होण्याची संभावना आहे. तर हे डेल्टा प्लस बद्दल आपण अनेकदा बोलतो मात्र या व्यतिरिक्त मुंबईमध्ये डेल्टा प्लसच्या व्यतिरिक्त कप्पा व्हायरसचे आणि अल्फा व्हायरसचे काही पेशंट सापडले आहेत, काही सॅम्पल सापडले आहेत. आता जीनोम सिक्वेन्सिंग जसं जसं आपण करू तसं तसं अनेक वेगवेगळे व्हेरियंट आपल्याला यामध्ये सापडत जातील. ती घाबरण्याची गोष्ट अजिबात नाही. जोपर्यंत केसेसमध्ये खूप मोठी वाढ होत नाही किंवा मृत्यूमध्ये वाढ होत नाही किंवा आपल्याकडे ऑक्सिजनची कमतरता जाणवण्यापर्यंत हॉस्पिटल्समध्ये लोकांची गर्दी होत नाही तोपर्यंत आपल्याला चिंता करण्याची काही गरज नाही. सामान्य माणूस म्हणून आपण एक हे काम करू शकतो की आपण मास्क घालणे अजिबात सोडायला नको, फिजिकल डिस्टन्सिंग अजिबात सोडायला नको आणि हात धुण्याची जी सवय आपल्याला लागली आहे ती आता अजिबात सुटायलाच नको. त्यामुळे आपण जर हे एवढं जरी करत राहिलो तरी केसेस कमी होत जातील. शासन त्या स्तरावरती टेस्ट वाढवणे आणि हे गृह विलगीकरणावर रेस्ट्रिक्शन्स आणणे हे सगळे कामं करतात आहे आणि करत राहतील. जीनोम सिक्वेन्सिंगही सुरू राहील. आपण जर काळजी घेतली तर साहजिकच आपण तिसऱ्या लाटेला थोपवू शकू. श्रोते हो, गर्दी टाळणं, मास्क लावणं आणि स्वच्छता पाळणं अनिवार्य आहेच, पण तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण करणं हे सर्वाधिक महत्वाचं आहे. अन्यथा आपल्यावर पुन्हा एकदा निर्बंध येतील यात शंका नाही. श्रोते हो, आपला कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा कोरोना वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय अपूर्वा बेडेकर आणि सागरिका कांबळे, निवेदन श्रद्धा मुखेडकर.